नमस्ते, मी फणसाच्या घरातले हटलो त्याची भाजी बनवते आहे. त्याचं साहित्य दाखवते. हे हटला आहे म्हणजे फणस असतो ना, ते फणसाच्या गऱ्यामध्ये हे बी असतो, याला हटला बोलतात. आता मी ह्याची आहे ना, मी भाजी करून तुम्हाला दाखवणार आहे. आता मी तुम्हाला दाखवते की ह्याची भाजी कशी करायची ती. हे आपण गरे खाल्ले ना, मग हटला आहेत ना, धुवायचे नाही, तसेच ठेवायचे. आणि धुवून ठेवले ना मग ते खराब होतात. आणि हाटला धुतल्याशिवाय ठेवले ना, असे म्हणजे डिशमध्ये ताटलीमध्ये असे हे हाटला ठेवायचे साईडला, पण धुवून नाही ठेवायचे. धुवून ठेवले तर खराब होणार. असेच ठेवले ना, न धुतल्याशिवाय, तर ते चांगले म्हणजे 1-2 महिने टिकतात. आता मी दाखवते हाटलाची भाजी कशी करायची. हे हाटला असे घ्यायचे, आणि आपले चेचायचं वरवंट वगैरे असलं ना तर असं घ्यायचं, आणि असे चेचायचे. असे चेचले ना, अशी साल काढायची, आणि अशी आणायचे, असे तुकडे करून घ्यायचे. असे सर्व तुकडे करून सर्व असे चेचायचे आणि तुकडे करायचे. ह्याच्यामध्ये माहिती पडतो, काळी अटोल झाली ना, ही काळी असते आतमध्ये, काळी अटोल झाली ना तर ती टाकून द्यायची. असे तुकडे करायचे आणि घ्यायचे. असे मी सर्व आहे ना चेचून तुम्हाला साल काढून असे तुकडे करून दाखवते. हे हटलं आहे, हे ना साली सकट होते, ते मी चेचून आहे ना साल काढून असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, म्हणजे कच्चे हटले आहेत, फणसाच्या गऱ्यातले हटला. आता ह्याच्यासाठी आहे ना हे लागणारं साहित्य दाखवते. हे जिरा आहे, अर्धा चमचा घेतला आहे. हे कढीपत्त्याची पानं घ्यायची आहे, अशी थोडीशी घ्यायची. अद्रक लसूणची पेस्ट आहे 1 चमचा. हे मीठ घेतलं आहे, चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर आहे, म्हणजे अर्धी वाटी कमी, म्हणजे अशी थोडीशी घ्यायची आपण अंदाजानी. आणि हे 2 टोमॅटो घेतले आहे छोटे छोटे, म्हणजे 1 वाटी टोमॅटो आहे. आणि हे अर्धी वाटी वाटलेला मसाला आहे. हे मसाला म्हणजे कोणता, मी मसाल्याची रेसिपी बनवून दाखवलेली आहे, म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटप. हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे रेसिपी, त्यातलं हे मसाला आहे, म्हणजे कांदा खोबरं लसूण हे सगळं साहित्य हे मसाल्यामध्ये आहे. आत्ता हे मिरची मसाला आहे, म्हणजे कोकणी मसाला आहे. तुम्ही मसाला मिरची पावडर घेतली ना तर त्याच्यामध्ये धन्याची पावडर आणि गरम मसाला घ्यायचा. आणि हे हळद आहे, ही हळद मला 1/2 चमचा टाकायची आहे. हे तेल आहे आणि हे पाणी आहे. आता मी आहे ना पहिला गॅस पेटवते, आणि कढई ठेवून आहे ना भांडं ठेवून त्याच्यामध्ये आता मी करायला घेते. गॅस पेटवला आहे, आता त्याच्यामध्ये असं तेल टाकायचं, म्हणजे आपल्याला 2-3 चमचे असं तेल टाकायचं. आता मी त्याच्यामध्ये आहे ना हे जिरं टाकते, हा कढी पत्ता टाकते. गॅस बारीक करायचा आणि सर्व साहित्य टाकायचं. हे अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे, आणि गॅस आहे ना बारीक करायचा, कारण हे आहे ना अंगावर रुजतं म्हणून. त्याच्यामध्ये आहे ना हे टोमॅटो टाकते, आपण हे सगळं फोडणीला देताना आहे ना आरामात द्यायचे, कारण काय माहिती आहे तेल सगळं आहे ना अंगावर उडतो, म्हणजे हातावर उडतो. आणि याची आपल्याला मस्त पेस्ट बनवायची आहे पहिली टोमॅटोची. आता मी गॅस फास्ट करते. टोमॅटो तेलात टाकल्यावर आहे ना थोडं त्याला मरायला द्यायचं, म्हणजे कसं माहितीये मरायला म्हणजे काय, म्हणजे थोडं आळायला द्यायचं, म्हणजे नरम व्हायला, म्हणजे त्याची आहे ना अशी नरम पेस्ट बनते. आता ह्याच्यामध्ये आहे ना हे असं चांगलं नरम झालं ना टोमॅटो, ह्याच्यामध्ये तो मसाला टाकायचा, वाटलेला कांदा खोबऱ्याचा मसाला आहे, वाटत आहे कांदा खोबऱ्याचा, तो पण असं चांगल्या तेलामध्ये आहे ना फ्राय करून घ्यायचा. हे वाटत पण टाकून आहे ना चांगलं असं फिरवायचं, कारण ते चांगलं आहे ना भाजून घ्यायचं करतवून. हा वाटत आहे ना असं टाकून आहे ना असं चांगलं परतवायचा, म्हणजे तेल फिटेपर्यंत. आता चांगलं आहे ना मऊ गोला झाला पाहिजे, एवढा ते सुकवून काढायचा. त्याला 3 मिनटं चांगलं असं भाजून घ्यायचा, मस्त याला बघा 3 मिनिटांनी भाजला आहे. आता याच्यामध्ये आहे ना मसाला टाकते, हा कोकणी मसाला आहे माझा. हळद टाकायची थोडीशी 1/2 चमचा. हे सर्व हलून आहे ना त्याच्यामध्ये जे हातल्या टाकायचे आता, आणि थोडा आहे ना गॅस बारीक करते. मसाला मस्त आता फ्राय झाला आहे. आता याच्यामध्ये आहे ना पाणी टाकायचं,
आता त्याच्यामध्ये हाटला टाकायचे. हे हाटल्याची भाजी आहे ना, जशी आपण काजूच्या घरची भाजी खातो ना, त्याच्यापेक्षा पण मस्त लागतात. तुम्ही एकदा करून बघा, एकदम छान लागतात. आता गॅस पास करून आहे ना, चांगला मी शिजवून घेते. नंतर आपल्याला पाणी टाकायला वाटलं ना तर पाणी टाकायचं थोडं, म्हणजे ते हाटले आहेत ना, आपण असे जरा चावून बघायचे, नाहीतर हाताने दाबून, म्हणजे हाताने दाबून नाही समजत, म्हणजे एक तुकडा आहे ना आपण खाऊन बघायचा, म्हणजे चांगला खुसखुशीत, म्हणजे काजूच्या गरसारखा लागला ना मग आपण शिजला समजायचा. आता मी याच्यावर आहे ना थोडं झाकण ठेवते, म्हणजे उकळी यायला चांगली. झाकण ठेवते तुम्हाला 2-3 मिनिटांनी काढून दाखवते. आता बघूया आपण झाकण खोलून. एकदम मस्त सुकली आहे, पण शिजलेत काय ते बघायला पाहिजे. आता मला कसं सवय झालेली आहे ना, म्हणून मी छोटी कढई घेतली. तुम्ही आहे ना मोठं भांडं घ्यायचं, जरा मोठी कढई वगैरे, टोप वगैरे, आणि भाजीच्या वरती म्हणजे हाटल्याच्या वरती पाणी ठेवायचं, म्हणजे पाणी आहे ना परत टाकायची गरज नाही. आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकते आणि थोडं पाणी टाकते, कारण आहे ना हाटला अजून शिजले नाही आहेत. आता याच्यामध्ये आहे ना मी थोडं मीठ टाकते, म्हणजे चवीपुरता मीठ टाकायचा. आणि थोडं पाणी ओतायचं, म्हणजे थोडंसं पाणी पाहिजे. एकदम मस्त झालेली आहे हाटलाची भाजी. आता परत 2 मिनिटांसाठी आहे ना झाकण मारून ठेवते, आणि मग कोथिंबीर टाकून तुम्हाला काढून दाखवते. आणि झाकण मारल्यावर आहे ना थोडा गॅस आहे ना मिडियम ठेवायचा, कारण ते झाकण्याला आहे ना सगळा मसाला लागतो म्हणून. आता आपली भाजी बघूया कशी झाली आहे. एकदम मस्त छान झालेली आहे, आणि झाले की पण मस्त चिकनसारखी झाली आहे. आणि भाजी कशी लागते, काजूच्या गराची भाजी लागते ना, तशी भाजी लागते. तर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आणि डवळून तुम्हाला काढून दाखवते. एकदम मस्त छान झाली आहे. तुम्हाला हाटला नाही भेटलेत ना तर फणस विकतात ना, असे कापे गरे, बरके गरे, आणि वटपौर्णिमेला आहे ना फणस भेटतात. त्या दिवशी आहे ना आपण गरे आणायचे आणि हाटला ठेवायचे आणि अशी भाजी बनवायची. एकदा बघून बघा, करून बघा तुम्ही आणि मला सांगा. एकदम मस्त आहे, एकदम छान झाली आहे. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला काढून दाखवते. फणसाच्या गऱ्यातली हाटलाची भाजी एकदम मस्त छान झालेली आहे. अशी तुम्ही पण बनवा आणि मला असं मस्तपैकी फोटो काढून पाठवा, मला समजेल की तुम्ही माझे डिश बघून